आयुष्यभर ज्याला सरकारनं काहीच दिलं नाही किंबहुना मुरदाड व्यवस्थेनं यातना दिल्या ते धर्मा पाटील जाता आता जगाला नवी दृष्टी देऊन गेलेत आणि सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेलेत. कसं पहा. धर्मा पाटील यांनी अखेर डोळे मिटले. याच डोळ्यांनी गेल्या 80 वर्षात बरंच काही पाहिलं. कष्टाच्या कमाईवर घेतलेली 5 एकर जमीनही पाहिली. त्या जमिनीवर स्वतःच्या हातानं लावलेली आंब्याची मोहरणारी झाडंही पाहिली. आयुष्याची पुंजी घातलेली जमीन औष्णिक वीज प्रकल्पासाठी हातून निसटून गेली. स्वतःच्या हातानं लावलेली झाडं मातीमोल होतानाही पाहावी लागली. मोठ्या हौसेनं खोदलेली विहीर बोर सगळं काही नेस्तनाबूत होताना हताशपणे पाहावं लागलं. तब्बल 5 एकर जमिनीच्या मोबदल्यात सरकारनं हाती टिकवले 4 लाख. जमीन गेली, झाडं गेली, आयुष्यभराची कमाई गेली. पण पुन्हा धर्मा पाटील उभे राहिले. सुरू झाला संघर्ष, कष्टाचा, हक्काचा मोबदला मिळवण्याचा. वयाच्या 80व्या वर्षी हात थरथरत होते, पाय लटपटत होते, तरी तलाठी कार्यालयापासून थेट मंत्रालयापर्यंत सगळे उंबरठे झिजवले. मुरदाड असलेली, पाझर न फुटणारी आणि गेंड्याच्या कातडीची यंत्रणाही या डोळ्यांनी गेल्या 2 वर्षात पाहिली. थकलेलं शरीर आणि खचलेला धीर, नको झालेलं जगणं. अखेर 80 वर्षांच्या धर्मा पाटलांनी मंत्रालयातच विष प्यायलं. अखेर उपचार सुरू असतानाच धर्मा पाटलांनी अखेरचे डोळे मिटले. या जगाचा निरोप घेताना धर्मा पाटलांनी नेत्रदान केलंय. काल संध्याकाळी माझ्या भावाचा फोन आला, नरेंद्र पाटीलचा, की भाऊ आपल्याला काय करायचं. म्हटलं कुठल्या बाबतीत? तो म्हणे की या वडिलांचं काहीतरी दान करूया. मग तिथून 8:30 माझ्या भाच्याचा फोन आला, रोहन सोनवणीचा, की मामा फक्त डोळे चांगले आहेत बाबांचे. मग आम्ही 8:30 मी तिथून SMS पाठवला आणि सांगितलं की बाबांचे डोळे नेत्रदान करूया. आणि नेत्रदान केल्यानंतर त्यांचे दोन्ही डोळे आम्ही इथे आजच दुसऱ्या रुग्णांच्यासाठी उपयोगात आलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी खूप चांगला असा एक मेसेज दिला आहे की मनुष्य कुठल्याही अडचणीत असो किंवा कसाही असो, पण आपला अवयव ह्या दुसऱ्याच्या कामी आला पाहिजे, अवयवदान करा. हा सुंदर असा त्यांनी मेसेज सर्वांच्यासाठी दिला आहे. ज्या धर्मा पाटलांना आयुष्यभर सरकारनं काही दिलं नाही, ते धर्मा पाटील मात्र जाता जाता जगाला नवी दृष्टी देऊन गेले. हे जग पाहण्याची संधी देऊन गेले. सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेले. आता या नव्या डोळ्यांना तरी सरकारी अनास्था बघायला लागू नये. आणि गावोगावी असलेल्या अशा अनेक धर्मा पाटलांनाही अशी सरकारी अनास्था पाहायला लागू नये, हीच काय ती अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.